आता बातमी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसंदर्भातली. 13 मे रोजी मुंबईत घाटकोपर परिसरात मोठं होर्डिंग कोसळलं होतं. यासाठी यामध्ये किमान 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झालेले. या प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी कैसर खालिद यांनी सर्व आरोप फेटाळत स्वतःच्या बचावात अजब दावे केले आहेत. मी कुठलीही चूक केलेली नाही, तसंच काहीही अवैध केलं नाही आहे, असा दावा खालिद यांनी केलाय. दुसरं म्हणजे ही दुर्घटना माझ्या कार्यकाळात घडली नाही, त्यामुळे याला मी जबाबदार नाही, असंही ते म्हणतात. दरम्यान याच दुर्घटनेबद्दल VJTI महाविद्यालयाच्या अहवालातून काही धक्कादायक मुद्दे समोर आले, पाहूया. ताशी 158 किलोमीटर वेगातील वाऱ्याचा सामना करता येईल एवढी क्षमता अपेक्षित असते. 13 मे रोजी दुपारी ताशी 87 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मात्र होर्डिंगची क्षमता केवळ ताशी 49.7 किलोमीटर वाऱ्याचीच होती. होर्डिंगचं बांधकाम कमकुवत होतं हे उघड झालंय. होर्डिंगच्या डिझाईनमध्ये देखील त्रुटी आढळल्या आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.